स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते सगळं समजावं असं अशी आमची इच्छा नव्हती। अमोल काय झालंय सौरभला, म्हणजे काय समजावं? नाही, आम्ही खरंच खूप सिक्रेसी ठेवायचा प्रयत्न केला, पण शेवटी सौरभनंच तुझ्या आईला किडनी दिली हे तुला समजलंस। अमोल यू मीन टू से म्हणजे काय सिद्ध करायचंय त्याला, काय चालवलं काय त्यांनी, कशा साधी हे नाटक? नाटक? किडनी देण्याला नाटक म्हणतीस तू? किडनी देण्याचा अर्थ समजतो तुला? माहितीये किती रिस्क आहे त्यात? बघितलीस ना किती कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली आहेत? एका किडनीवर आयुष्यभर जगायचं म्हणजे किती काळजीपूर्वक जगावं लागेल याची कल्पना आहे तुला? तेच म्हणते मी, हे सगळं कशासाठी, कुणाला दाखवण्यासाठी? बघ, कुठल्याही हेतून त्यानं हे केलेलं नाहीये, त्यानं अगदी ऐन वेळी हा डिसिजन घेतलेला। मलाही नंतरच समजलं। अवंतिका, तू फार पूर्वग्रहाने बोलतीयस। लेट मी टेल यू वन थिंग, डिवोर्सच्या वेळी तो जे काही बोलला, जे काही वागला, ते सगळं माझ्या सांगण्यावरून। त्यामुळे तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना, ती फक्त मला दे। Thank you.
सगळं का पण कशासाठी चाललंय, कोणासाठी चाललंय मी समजू शकतोय. अवंतिका, मी खूप टेन्स होतो. सौरभला खूप ब्लीडिंग झालं होतं, त्यामुळे डॉक्टरही टेन्शनमध्ये आणि मावशी लंडनला, त्यामुळे तिला कळवावा तरी पंचायत. खरंच हे सगळं व्हॉट ही वॉन्ट्स टू प्रूव्ह, काय पाहिजे त्याला? दिस इज व्हॉट लाईफ इज अवंतिका. तर पाहायचा दृष्टिकोन बदलायला हवा. समोरच्याच्या मनात खरं काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही. हॅलो प्राजक्ता. जय, आय टोल यू. मला माहिती आहे तू मला जायला सांगितलंस, पण प्राजक्ता लिसन, मला काही ऐकायचं नाही आहे तुझं. किती लोचटपणा करायचा, मी नाही म्हटल्यावर तू दीकडे गेलास तिची सहानुभूती मिळवायला. हे बघ प्राजक्ता, सहानुभूती मिळवायला नाही. मग कशासाठी गेला होतास, माझी बदनामी करायला? तुला सांगून ठेवते, तीच काय परमेश्वर जरी माझ्या समोर उभा राहिला ना, तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. मला तुझ्या बरोबर राहायचंच नाहीये, हे माझं शेवटचं उत्तर आहे. प्लीज प्लीज उपकार कर माझ्यावर, माझ्या आयुष्यात पुन्हा यायचे प्रयत्न करू नकोस तू. हॅलो हॅलो अमोल. मावशी कशी आहेस? कसं आहे लंडन आणि आशू अभी कसे आहेत? बरे आहेत सगळे. तुम्ही बिझी आहात का? पण सौरभचा सेल लागतच नाही, सारखा तुम्हाला त्रास द्यायला लागतो. मावशी त्रास कसला आलाय त्यात? आणि त्याचा सेल बंद आहे मावशी. कसे आहेत सौरभ, तुला तरी भेटतात का? का कामात मग्न आहेत? नाही, व्यवस्थित आहे, ठीक आहे ना. तू भेटशील तेव्हा निरोप दे त्यांना, म्हणून आम्ही पुढच्या आठवड्यात येतोय. नाही पण मग अश्व आणि बाळाजवळ कोणतरी थांबावं लागेलच ना. त्याची सोय झाली म्हणून तर येतोय आम्ही. अशूची आई येत आहेत आणखीन एक दोन दिवसात. बाळ बाळंतिणीला त्यांच्याकडे सोपवून आम्ही परत येतोय. ठीक आहे, मी बोलेन सौरभला. हो बाकी तुम्ही सगळे ठीक आहात ना, पूर्वा वगैरे? हो ठीक आहे ना, तिचीही डेट जवळ आली आहे ना आता, त्यामुळे. हो की, विसरून गेलो आम्ही. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. मावशी पुढच्या आठवड्यात परत येत आहेत. सौरभनं त्यांना किडनी देण्याचा निर्णय कळवलेला नाही. त्यांना हे सगळं समजल्यावर टेक इट. अवंतिकाच्या आईंसाठी सौरभ हे सगळं करतोय, हे त्यांना आवडेल?
झोप झाली नसेल ना? त्या डोळे केवढे लाल झाले. अभी आईला काही. तू जाऊन झोप आता. आम्ही आहोत आता. नाही बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय झालं बाबा? आईला आईला किडनी देणारा डोनर कोण होता माहितीये? कोण? सौरभ. काय? कळल्यापासून माझ्या मनाची जी काही अवस्था झाली ना, माझ्या लक्षातच येत नाहीये की माझ्या आईचा प्राण वाचला म्हणून मी आनंद व्यक्त करू का, सौरभ हा जो काही प्रकार केलाय त्याबद्दल संताप करून घेऊ का, की स्वतःची कीव करून घेऊ. इट्स ऑल डिस्गस्टिंग. अभी बाबा, का हा माणूस माझा पिच्छा सोडत नाही? मला नकोय हा माणूस माझ्या आयुष्यामध्ये. हा असं का वागतो? खरं वागतो का खोटं वागतो याच भावण्यात आयुष्य जाणार आहे माझं. शांत बेटा, शांत शांत हो. नाही घडलं ते फारच फारच विचित्र घडलेलं आहे. नाही कसं रिॲक्ट व्हावं तेच मला आता या क्षणी कळत नाही आहे. हे बघ, हे बघा, त्याचा यामागचा हेतू कसाही असला तरी एक गोष्ट आपल्याला विसरता येत नाही आहे की त्यांनी सुलभाला जीवदान दिलं आहे. परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचंच काय चालत नाही बेटा. ए पण एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळायला हवी, हे सुलभाला अजिबात कळता कामा नये. नाही ती हे सहन करू शकणार नाही अजिबात, त्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडू शकतं आणि ते तिच्यासाठी सगळ्यात धोकादायक आहे. कसं आहे सौरभ? ठीक आहे. अशक्तपणा जाणवत असेल ना? थांबा, सगळी पथ्य पाणी वगैरे वेळच्या वेळी करत जा बरं का. अवंतिकाच्या आई कशा आहेत? ठीक आहे. ऑपरेशन झालं का व्यवस्थित? व्यवस्थित झालं. मी भेटलो डॉक्टरना, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सौरभ, तू तुझ्या किडनी डोनेट करायचा निर्णय घेतलास हे मला समजलं ना, तेव्हा शॉक बसला. सौरभ, एवढा मोठा डिसिजन तू एकदम कसा काय घेतलास? मला कल्पना तरी द्यायचीच. सुरुवातीला मला वाटलं की काय करून बसलास हे, पण खरंच हे तितकस सोपं नव्हतं हे मला माहिती आहे. सौरभ, तुझ्यामुळे अवंतिकाच्या आईला अरे त्यावेळेला मला जे वाटलं मनाला पटलं ते मी केलं आणि आता आता बरं आहे ना. मी पण डोंट वरी, चालायला लागेल बघ आता 4 दिवसात. विश्रांती घे.
मी डॉक्टरना भेटून येतो. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय झालं बाबा? आईला आईला किडनी देणारा डोनर कोण होता माहितीये? कोण? सौरभ. खूप काळजी वाटते. नाही काळजी तर वाटतेच अरे, पण काय बाबा? सलील कधी कधी ना काही गोष्टी बुद्धी मान्य करते पण मनाला पटत नाही, तर कधी मनाला पटत पण बुद्धी मान्य करत नाही. तुम्ही सौरभचा विचार करताय ना बाबा? आज जगात कोण तो विचार करत नाही. सगळं विचित्र अनाकलनीय वाटतंय मला. तर सगळ्यात वाटतंय ते अवंतिकाच, तिच्या तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल रे आज. मला वाटतं या घरात तू एकटाच आहेस ज्याला पटतं की सौरभ बदललाय. त्याने सुरुवातीलाच असा घाव घातला ना की त्याच्या प्रत्येक कृत्यामागे काहीतरी हेतू असावा असंच वाटतं. बाबा तुम्हा लोकांच्या सततच्या बोलण्याने ना मी आता विचारत पडलोय. मला असं वाटतं आपण दुसऱ्या बाजूचाही विचार करायला हवा ना. समटाइम्स वी गेट रिअली कन्फ्यूज. नाही मला भीती वेगळ्याच गोष्टीची वाटते रे. कसली? नाही अगदी हे मान्य की शास्त्रीय दृष्ट्या तिला ती किडनी मॅच झाली, अगदी निष्णात सर्जननी ऑपरेट करून तिच्या शरीरात ती बसवली, तिच्या शरीराने ती ऍक्सेप्ट केली. पण सुलभाला जेव्हा कळेल ती किडनी कोणी दिली आहे तेव्हा ती ऍक्सेप्ट करेल. नाही तिचं शरीर लाख ऍक्सेप्ट करेल पण तिचं मन इम्पॉसिबल. सुलभा हे कधीही ऍक्सेप्ट करणं शक्य नाही. तेव्हा सलील एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही काहीही झालं तरी सुलभाला हे कळता कामा नाही ती किडनी कुणी दिली येते. मला आत्ता कळतंय सगळं. ते नाही कळलं. म्हणजे? म्हणजे त्या माणसाने त्याचं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरच किडनी डोनेट केली. अग मग त्या बदल्यात त्याने काही? छे, एक पैसा सुद्धा घेतला नाहीये. डॉक्टरांना त्यांनी अटच घातली होती. आश्चर्याची गोष्ट आहे. अवंतिका, आजच्या जगातही अशी माणसं असतात यावर विश्वासच बसत नाही ना. खरंच देवानी कातड्याचे जोडे करून घातले ना त्या माणसाला तरी उपकार फिटणार नाहीत. सौरभ का केलंस तू? हे तू खरंच बदललायस? आणि इतका की आयुष्याची रिस्क घेऊन तू माझ्या आईला वाचवलंस? तू तोच सौरभ आहेस ना ज्यांनी माझा अपमान केला, विश्वासघात केला, इतका मनस्ताप दिला मला? माझ्याशी प्रताडणा केलेला सौरभ तूच आहेस ना? तो सौरभ खरा का तू आत्ताचा? मी तुला माफ करावा म्हणून तू एवढे सगळं आणि तू एवढं करूनही माझ्या मनात अजूनही का हा प्रश्न उभा आहे? का तू पुन्हा आलास माझ्या आयुष्यात? का?